शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाव मोहिमेस माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात तुफान प्रतिसाद लाभला। येथील गोशाळा शेती बांधावरचा त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला तर लोकांच्या समस्या भाजपच्या माध्यमातून सोडवणार असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। भाजपचे जिल्हा प्रवक्ते आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी गाववार दौरा सुरू केला। गावागावात जाऊन तिथल्या परिस्थितीची कोरोनाशी त्या गावकरी देत असलेले लढा आणि भाजपचे पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेलं काम याची माहिती ह्या दौऱ्यामध्ये संजू परब यांनी घेतली। आज संजू परब यांनी तुम्ही पाहू शकता तर ह्या गोशाळेला भेट दिलेली आहे। या संपूर्ण गोशाळेची त्यांनी पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत गोशाळेचे कवीटकर आहेत, काय सांगाल एकूण किती गाई इथे आहेत? आणि आपल्याकडे सध्या 40 ते 42 जनावर आहेत, गीर प्रजातीचे आणि देशी गोवंश म्हणजे आपण गावठी ज्या गाई म्हणतो कोकण गिड्ड, त्याचं आता जी आय मानांकन कोकण कपिला म्हणून होतं आहे, त्या गाई आपल्याकडे आहेत। टोटल आता एकूण बघायला गेले तर 45 गाई आणि 12-15 वासरं मिळून 60 जनावरांचा परिवार आहे आपला। ह्या सगळ्या मुक्त गोठा म्हणजे असं मुक्त गोठा संकल्पना अशी नाही, आम्ही जंगलात त्यांना सोडतो चरायला आणि त्या चरून फिरून येतात। आणि कसं असतं, देशी गाईंना चरणं आणि फिरणं हे खूप महत्त्वाचं आहे, तरच त्याला आपण देशी संबोधू शकतो। आणि कसं असतं, जोपर्यंत आपण ते जेवढं त्यांना प्रेम देऊ, आता आपण तुम्ही बघा की लोकं घाबरतात, देशी गाई पाय उचलतात काय उचलतात, आता आपण एवढी लोकं आहेत त्यांचा काही त्रास नाही आहे आपणाला। आणि कसं असतं, ह्या गाईंचं वशिंड असतं, आपण म्हणतो सूर्यकेतू नाडी, म्हणजे ज्यावेळी सूर्याची किरणं ह्या वशिंडावर पडतात आणि ह्या गायींमध्ये सूर्यकेतू नाडी म्हणून एक नाडी असते, दुधावाटे ज्यावेळी दूध जेव्हा गाय पानना सोडते त्यावेळी ते सुवर्ण क्षार, आता जुनागड युनिव्हर्सिटीने जे सांगितलेलं आहे की देशी गायीच्या गोमूत्रामध्ये एक सुवर्ण क्षार असतात, ते ज्यावेळी गाय पानना सोडते त्यावेळी ती सुवर्ण क्षार आपल्या सूर्यकेतू नाडीमार्फत त्या दुधावाटे आपण प्राशन करतो, म्हणून देशी गायींचं सध्या महत्त्व आहे। त्या पलीकडे आता ही गावठी कोकण गिड्ड गाय दुधालाही 1 ते 1.5 लिटर दूध देऊ शकते दिवसाचं, पण याचं गोमूत्र एवढं स्ट्रॉंग असतं, औषधी उपयोगी एवढं आहे ना की याच्या अर्कापासून कॅन्सर डायबिटीस या रोगांवर आपण सहज मात करू शकतो। त्यासाठी देशी गाय संगोपन करणं ही काळाची गरज आहे आणि आपल्यालाही सगळ्यांनी मिळून या जर गायी सांभाळू शकतो आपण वाचवू शकतो। खाद्याचा म्हणजे आजी सरकी पेंड किंवा बाकी काही आम्ही तूर चुनी वगैरे देतो त्याचा थोडासा पहिल्यांदा त्रास झाला, पण काही पशुखाद्याला ज्यावेळी सरकारने परमिशन दिली त्याच्यानंतर काही त्रास झाला नाही आहे, पण कोरोना काळात एवढा डिफिकल्टी नाही सहन करावा लागला मला। हां, आता देशी गाईचं आता जर आपले गोपालभाई सुतारिया गुजरातमध्ये ज्यांची गोशाळा आहे नंदी गोशाळा बन्सी गोशाळा यांनी तर सांगितलेलंच आहे की त्यांची पेटंटवर काम चालू आहे की कोरोनावर ते पेटंट शोधतायत सध्या आणि मेडिसिन पण त्यांनी काढलेली आहेत। त्यामुळे गोमूत्र मला तर वाटतं की गोमूत्र जर आपण रोज सेवन केलं, आता आमच्या बाबांची अँजिओप्लास्टी झालेली आहे पण ते अर्जुन अर्क जो असतो ते रेग्युलरली घेतात, बाकी ते काहीही पत्ते घेत नाहीत। आईला डायबिटीस आहे, ती पण सप्तरंगीचा अर्क घेते रेग्युलरली, प्लस घनवटी घेते, तीही कोणतं पथ्य पाळत नाही आहे, तिचा डायबिटीस ऑन अन ॲव्हरेज 200 वर कधीही जात नाही आहे। म्हणजे ह्या गोष्टी आहेत की आम्ही घरापासून पहिल्यांदा सुरुवात केली, आम्हाला रिझल्ट मिळत आहेत, आम्हालाही काही ॲसिडिटी किंवा काही गोष्टी झाल्या तर आम्ही कधीतरी गोमूत्र प्लेन म्हणजे जे अर्क न बनवता जे ताजं गोमूत्र असतं ते प्राशन करून बघतो, काय क्वेरीज असतात त्या लगेच विदिन 1-2 दिवसात त्या क्लिअर होतात आमच्याही। सोबत संजू परब सुद्धा आहेत, काल बांध्यामध्ये त्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला, आज माडखोल मतदारसंघामध्ये पण त्यांनी गाववार दौरा केला, इथेही मोठ्या संख्येने प्रतिसाद त्यांना लाभला, काय सांगाल साहेब? आज तुमचा दौरा होतो आणि गोशाळेमध्ये आपण भेट दिली आहे, या दौऱ्यात सन्माननीय माझे मित्र संदीपजी गावडे सभापती मॅडम मानसे दुरी या जिल्हा परिषद सदस्य पल्लवी राऊळ आणि सर्वच मंडळी, आज आम्ही सांगली आणि सावरवाड या दोन गावात सगळीकडे फिरतो आहे, सर्व माहिती घेतो आहे। सन्माननीय राऊळ साहेबांच्या शेतावर गेलो, तिथे शेतीची माहिती घेतली, कशाप्रकारे त्यांनी शेती केली। सावरवाडमध्ये गेलो, आमचे 85 सदस्य रवींद्र मडगावकर साहेबांनी जो काही मळा फुलवला आहे, भाजी लागवड केली, हळद लागवड केली, ते पण आम्ही बघितलं। असे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही येताना करत आलो ना, आता आम्ही गोशाळेत आलो आणि गोशाळेची माहिती आता कवीटकरांनी दिली, एक चांगल्या प्रकारे इथं ते गोशाळा चालवतात। मला वाटतं या 10 ते मला वाटतं तालुक्यात 1-2च काहीतरी गोशाळा आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी गोमूत्राचं महत्त्व आज आपल्याला पटवून दिलं आहे। आणि कोरोनाच्या काळात
त्यांनी काय आपल्याला डिफिकल्टी होत्या किंवा झाल्या नाहीत याबद्दल सुद्धा माहिती दिली. शेतकरीसुद्धा इथं चांगल्या प्रकारे आता बघितलं तर सर्वांनी शेती केली आहे आणि बाहेरनं आलेली लोकं व्यवस्थित क्वारंटाईन होत आहेत, त्याच्यामुळे गावातसुद्धा कोणत्या प्रकारचे वाद नाही आहेत आणि अशा पद्धतीने इथं चांगलं चाललं आहे. एकंदरीत पाहिलं तर वीज बिल असेल किंवा रूम क्वारंटाईन असेल आणि शेतीला येणारे काही प्रॉब्लेम्स असतील, या समस्या तुम्हाला दोन्ही ठिकाणी जाणवलेल्या आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? वीज बिलासंदर्भात आम्ही बांध्यातसुद्धा गेलो, तिथंसुद्धा लोकांचा रोष आहे की 3-3 महिन्याची एकदम बिलं दिली गेली आहेत आणि ती भरमसाठ आहेत. आणि त्या संदर्भात गुरुवारी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे जी यादव म्हणून अधिकारी आहेत तालुक्याचे, त्यांना आमचे भेट घेणार आहोत आणि त्यांना आमच्या समस्या मांडणार आहोत आणि त्या निश्चितपणे आम्ही सोडवणार पण आहोत. आणि राहिले गोष्टी ज्या तुम्ही इतर बोलत आहेत कृषीच्या, तर शासनाने कृषी जे सामान आहेत किंवा त्यांना सूट दिलेली आहे, त्याच्यामुळे खताचा वगैरे काही इथं प्रॉब्लेम दिसत नाही. पण निश्चितच जी वीज बिलं आहेत आणि लोकांचे एवढे झालं की आज जे 8 तारीखपर्यंत जे कलेक्टर मॅडमनी जे लॉकडाऊन केलं आहे त्याच्यामुळे थोडासा लोकांवर परिणाम झाला, त्यांच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे. तर भारतीय जनता पार्टीने सन्माननीय राजनेतेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, कोणाला विचारात न घेता हे लॉकडाऊन केलेलं आहे. तर आम्हीसुद्धा या दौऱ्यात कलेक्टर मॅडमला सांगू इच्छितो की यापुढे लॉकडाऊन करण्याइतपत का सिंधुदुर्गाची स्थिती नाही आहे. ठीक आहे, तुम्ही विचार करून केला असेल की पुढे साखळी तोडण्यासाठी, पण आमच्या तालुक्यात तर या गोष्टीची गरज नाही असं आम्हाला वाटतं. त्या संदर्भातसुद्धा आम्ही कलेक्टिव्ह मॅनेजमेंट निश्चितपणे चौकशी करू. तर होते संजू परब यांनी गाववार भेटीवर गाववार दौऱ्यावर जास्त भर दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर बांदा आणि आज माडखोल मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. वीज प्रश्न असतील किंवा रूम क्वारंटाईनचा प्रश्न असेल किंवा अन्य ज्या समस्या असतील या संदर्भात जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेऊन भारतीय जनता पार्टी या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करणारच आहे. तर विजेचा जो प्रश्न आहे या संदर्भात गुरुवारी सावंतवाडीमध्ये भाजप आंदोलन करणार असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन सावाजी परबसह विनायक गावस सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.